जय महाराष्ट्र, मी सिद्धेश बांदेकर। आज मी आलो आहे मालवणच्या रॉक गार्डनमध्ये। तर चला बघूया रॉक गार्डन कसं आहे ते। इथे गार्डनच्या बाहेर वेगवेगळ्या प्रकारची फास्ट फूडची दुकानं आहेत आणि काही फिश स्पाची पण दुकानं आहेत, पण सध्या लॉकडाऊनमध्ये इथे सगळं ओसाड पडलं आहे। रॉक गार्डन हे मालवण शहरातील एक महत्त्वाचं पर्यटन स्थळ आहे। नेहमी हे गार्डन पर्यटकांनी अगदी तुडुंब भरलेलं असतं, पण सध्या लॉकडाऊनमुळे आणि दुपारची वेळ असल्यामुळे या गार्डनमध्ये आता तुरळकच पर्यटक आहेत। हे गार्डन अगदी चांगल्या प्रकारे मेंटेन केलेलं आहे, म्हणजे या गार्डनमधल्या पायवाटा, इकडची झाडं, इकडचा घनकचरा व्यवस्थापन हे सर्व अगदी उत्कृष्ट दर्जाचं आहे। इथे जे टँक्स आहेत त्यात नेहमी पाणी ठेवलेलं असतं, पण सध्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पर्यटक कमी आहेत, त्यामुळे इथे पाणी ठेवलेलं नसावं। ही वाट आता सरळ पुढे समुद्राकडे जाते, तर चला आपण समुद्रावर जाऊया। इथे येऊन साधारण मुंबईच्या मरीन ड्राईव्हचा फील येतो। मुंबईच्या मरीन ड्राईव्हवरून जसं आपल्याला समोर मलबार हिल आणि गिरगाव चौपाटी दिसते, तसंच इथे आपल्याला या बाजूला चिवला बीच दिसते। तसंच मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर ज्या प्रकारचे रॉक्स टाकलेत त्याच प्रकारचे रॉक्स साधारण इथे टाकलेत। इथे आपल्याला एक टेहाळणी चौकी दिसते। समुद्रावर नजर ठेवण्यासाठी लाईफगार्डसाठी ही चौकी बांधलेली असावी। तसेच इथे या बाजूला एक ओपन जिम दिसते। हल्ली मुंबईच्या प्रत्येक गार्डनमध्ये आपल्याला अशी ओपन जिम दिसते, तशीच ओपन जिम या रॉक गार्डनमध्ये पण आहे। तसेच पुढे जाऊन ही सुरूची झाड आहेत आणि या सुरूच्या झाडांखालीच हे छोटंसं मंदिर आहे। तसेच या बाजूला जो टँक आहे त्या टँकमध्ये रात्रीचा फाउंटन शो होतो। खूप बघण्यालायक असा हा फाउंटन शो असतो। रात्रीच्या वेळेस इथे उंच उंच कारंजी सोडली जातात आणि त्यावर लाईटिंग केली जाते। तर मी आज रात्री पण इथे येणार आहे। माझं रिसॉर्ट इथून 2 मिनिटांच्या अंतरावर आहे, त्यामुळे मी रात्री पण इथे येणार आहे आणि तुम्हाला तो फाउंटन शो मी रात्री दाखवेन। हे गार्डन बनण्याआधी इथे फक्त खडकच होती आणि त्या खडकांवर हे गार्डन उभं केलेलं आहे, म्हणून या गार्डनला रॉक गार्डन असं म्हटलं जात असावं। कोकणात अशी ठराविकच गार्डन्स आहेत। आता देवगडमध्ये जी नवीन झिपलाईन झाली आहे त्या झिपलाईनजवळच एक मोठं गार्डन निर्माण केलं आहे। त्या गार्डनवर आणि झिपलाईनवर एक स्वतंत्र व्हिडिओ बनवला आहे, तो व्हिडिओ जर तुम्ही अजून पाहिला नसेल तर नक्की पहा। हे गार्डन आता लॉकडाऊनमध्ये बरेच महिने बंद होतं, पण गार्डन बंद असताना सुद्धा हे चांगल्या प्रकारे मेंटेन केलेलं आहे। इथे काही टाकाऊ वस्तूंपासून एक स्ट्रक्चर बनवलं आहे। हे स्ट्रक्चर बनवण्यासाठी खास करून प्लास्टिकच्या रिकामी बाटल्या वापरल्या गेलेल्या आहेत। इथे लहान मुलांचं गार्डन आहे आणि इथे लहान मुलांना खेळण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या घसरगुंड्या आणि इतर गोष्टी आहेत। तर मित्रांनो, पुढील काही दिवस माझा स्टे हा मालवणमध्येच आहे। मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मालवणमधील इतर पर्यटन स्थळं, तसेच मी इथे ज्या रिसॉर्टमध्ये राहतो तो रिसॉर्ट दाखवणार आहे। तर हे सर्व पाहण्यासाठी तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करा। तसेच या व्हिडिओच्या एंडला मी तुम्हाला इकडचा फाउंटन शो दाखवणार आहे, तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। इथे वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडं आहेत। इथे या गार्डनचा एक मोठा लॉन एरिया आहे। तर मित्रांनो, आता रात्र झाली आहे आणि मी रॉक गार्डनमध्ये पुन्हा आलोय। इथे आता 5 रुपये प्रवेश फी घेतली आहे। दुपारी आपण ज्या पायवाटेवरून चालत होतो त्या पायवाटेवर आता मस्त लाईटिंग केलेली आहे।